उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला उपस्थित राहणार नाहीत। मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे दौरा रद्द केल्याची माहिती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला जाणार असल्याची माहिती। महालक्ष्मीचे आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी आपण पुढच्या आठवड्यात कोल्हापूरला जाणार, किरीट सोमय्यांकडून ट्वीट। जनतेच्या निवेदनावरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचे शेरे अंतिम मानले जाऊ नये, अधिकाऱ्यांनी नियम तपासून कार्यवाही करावी। शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास। गणेश चतुर्थीच्या दरम्यान प्रभादेवी ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावेळी सदा सरवणकरांनी गोळी झाडलेली, सरवणकरांनी ही बाब नाकारलेली, पण आता बॅलिस्टिक रिपोर्टमध्ये ही गोळी सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतली असल्याचं स्पष्ट झालंय। उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असल्याचा शिंदे गटाचा निवडणूक आयोगात दावा, तर 2018 साली शिवसेनेत झालेली संघटनात्मक पदांची नियुक्ती नियमानुसार निवडणूक आयोगानं शिक्कामोर्तब केलेली कॉपी पुरावा म्हणून देणार असल्याचं ठाकरे गटाचं स्पष्टीकरण। 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंचा पक्षप्रमुख पदाचा कालावधी संपणार, प्रतिनिधी सभा बोलवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मागितली निवडणूक आयोगाची परवानगी, खासदार अनिल देसाईंची माहिती। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख, भाजप शिंदे गटासोबत बच्चू कडू ही जागेसाठी आग्रही, तर कपिल पाटीलही महाविकास आघाडीवर नाराज, शेवटच्या दिवशी अर्ज कोण भरणार याची उत्सुकता। नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेन्स कायम, सुधीर तांबे आज आपला अर्ज दाखल करणार, मात्र भाजपचा उमेदवार गुलदस्त्यात। विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजप नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार। अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं काँग्रेस जागा लढवणार, नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे अर्ज भरणार। तर नागपूर शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी ठाकरे गटाला सोडण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये धुसफूस, वरिष्ठ नेते नाना पटोलेंवरती नाराज असल्याची माहिती। नागपूर शिक्षक मतदारसंघाबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही। शिंदे गटाचे नेते रामदास कदम आज चिपळूणमध्ये, भास्कर जाधव यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात नांदगावमध्ये होणार कदमांचा पहिला मेळावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज करणार मेट्रो 2 आणि मेट्रो 7ची पाहणी, पंतप्रधान मोदींच्या 19 जानेवारीच्या होणाऱ्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा। पंतप्रधान मोदी मुंबईत येण्यापूर्वी रंगली श्रेयवादाची लढाई, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र, एसटीपी आणि खारं पाणी गोडं करणं या दोनही प्रकल्पांना महाविकास आघाडीच्या काळात गती दिल्याचा पत्रात उल्लेख। मुख्यमंत्र्यांनी बोलावली अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक, आज प्रधान सचिव आणि महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांसोबत होणार मुख्यमंत्र्यांची चर्चा। रविवारच्या मुंबई मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वे चालवणार विशेष लोकल, विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे स्थानकादरम्यान 2 अतिरिक्त लोकल, मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांना दिलासा। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी, राष्ट्रगीताचा अवमान केल्याचं प्रकरण। महारेराच्या नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या 16,000 प्रकल्पांना महिनाभरात नोटीस, निकषांची पूर्तता न करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई, 2,000 प्रकल्पांना याआधीच नोटीस। राजमाता जिजाऊ यांच्या 425व्या जन्मोत्सव सोहळ्याची सिंदखेड राजा इथे सुरुवात, लखोजी जाधव यांच्या वंशजांनी पहाटे 6 वाजता पूजा करून जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात केली, जन्मोत्सवानिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। भगवंतांची इच्छा आहे की सनातन धर्माचं उत्थान व्हावं आणि ते होईल, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान, नागपूरमध्ये संत सद्गुरुदास महाराजांच्या धर्मभास्कर उपाधी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। देशमुख भाजपत येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेत नाही, संभाजी पाटील निलंगेकरांचं विधान, आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख भाजपत येणार असल्याच्या चर्चांना निलंगेकरांच्या वक्तव्यामुळे पूर्णविराम। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 18 जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार, चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट। देशातील सर्वात लांब शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं काम 90% पूर्ण, या प्रकल्पाच्या सर्वात 180 मीटर लांब आर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत। मुंबईतल्या गिरगावात शिवसैनिकांनी लावलं तेजस ठाकरेंचं पोस्टर, तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार का याची चर्चाही सुरू।
धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे अपघातात जखमी झालेले होते। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 20 जानेवारीला भारत जोडो यात्रेत सहभागी होणार। याआधी आदित्य ठाकरे झाले होते भारत जोडो सहभागी। महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक मंत्र्यांचं वर्क फ्रॉम जेल। देवेंद्र फडणवीसांची टीका। मंत्री तुरुंगामध्ये असले तरी राजीनामे घेतले नाहीत तर आम्ही मुख्यमंत्रीच बदलले, फडणवीसांचा टोला। देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा विकास तेच करू शकतात। नवनीत राणा यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नाशिक जिल्हाप्रमुखपदी अजय बोरस्ते तर जिल्हा सहसंपर्क प्रमुखपदी राजू लवटे यांची नियुक्ती। सीबीएसईची बोगस प्रमाणपत्र तयार केल्याचा पुण्यातल्या 3 तर मुंबईमधल्या 2 शाळांवर आरोप। कागदपत्र मंत्रालयात दाखल। मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडनं आज होणार कागदपत्रांची पडताळणी। मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचं आज विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन। गेली अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीनं काम करूनही सोयी सुविधा मिळत नसल्याची कामगारांकडनं तक्रार। आरेमधल्या रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार कंत्राटदारांवरती कोणती कारवाई करणार? मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश। पुढची सुनावणी 13 फेब्रुवारीला। अदानी इलेक्ट्रिसिटीच्या बिलामध्ये वाढ होत असल्यानं चेंबूर फाउंडेशनच्या वतीनं आंदोलनाचा इशारा। चेंबूर इथल्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयाबाहेर नागरिक आंदोलन करणार। वेतन देण्यास विलंब झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी। वेतन आणि अन्य थकबाकी देण्यासाठी एसटी महामंडळानं राज्य शासनाकडे 950 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती। एसटीचा संप कालावधीमध्ये मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी। अनुकंपा तत्वावरती नोकरी देण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीनं परिपत्र। लोकनाट्य लोककलावंतांचं आझाद मैदानातलं आंदोलन मागे। 30 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे सांस्कृतिक मंत्री आणि विभागामार्फत आश्वासन। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर अतिवेगानं वाहन चालवणाऱ्या 100 जणांवर कारवाई। महामार्गावरची अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांकडनं कारवाई। मुंबई महानगरपालिकेच्या एच वेस्ट विभागाच्या वतीनं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। 190 शाळांचा सहभाग। विविध 7 विषयांवरती प्रकल्पांचं सादरीकरण। शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीकडनं पुन्हा एकदा दावा। गुवाहाटी विमानतळावरील सीसीटीव्ही आणि प्रवाशांचे तपशील मागवण्याचे सीबीआयला निर्देश दिले जावेत। या मागणीसाठी इंद्राणी मुखर्जींनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणीची शक्यता। मुंबईत सध्या विचित्र पद्धतीच्या खोकल्याची साथ पसरली आहे। आधी घसा बसतो, आवाज बदलतो आणि असह्य वेदनांमुळे हा खोकला सुरू होतो। 2 ते 3 आठवडे हा खोकला बरा होत नाही। दरम्यान हा कोरोनाचा नवा व्हेरियंट नाही ना अशी चिंता वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आपल्याला सावध करतात। मराठवाड्यामध्ये थंडीची लाट कायम। अनेक शहरातलं तापमान 10 अंशांच्या खाली। थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी घेतला शेकोट्यांचा आधार। महाबळेश्वरमधलं तापमान 7 अंशांवर। वेण्णालेकमधलं तापमान 5 अंश सेल्सिअस। वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरात दवबिंदू पुन्हा गोठले। नाशिक जिल्ह्यातही थंडीचा पारा घसरला। निफाडमध्ये किमान तापमान 5.5, कडाक्याच्या थंडीनं निफाडवासीय गारठले। जागोजागी शेकोट्यांची ऊब। पक्ष्यांनाही थंडीपासून वाचवण्यासाठी नागरिकांची कसरत। नंदुरबारमध्ये एका अशिक्षित तरुणाकडनं स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग। 3 महिन्यात 1 एकरातनं कमावलं लाखोंचं उत्पादन। ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागाच्या मार्फत रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात। 17 जानेवारीपर्यंत राबवणार अभियान। रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाची मोहीम। धुळे साक्री तालुक्यात गोवंश तस्करीचा पर्दाफाश। 12,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कारवाई दरम्यान 19 गायींची सुखरूप सुटका। यवतमाळमध्ये भरधाव ट्रकची कारला धडक। अमरावती मार्गावरील सोन वाढोणा शिवारातली घटना। दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर। राज्यामध्ये काल 21 नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर 22 रुग्णांची कोविडवरती मात। राज्यातले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.17%। नायलॉनच्या मांजामुळे मानवी जीवितासोबतच पक्षी आणि मुक्या प्राण्यांनाही धोका। त्यांचा धोका रोखण्यासाठी नाशिक पोलिसांची विशेष मोहीम। नायलॉन मांजाचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांना 15 दिवसांसाठी शहरातनं तडीपार करणार। शाळेमधला स्लॅब कोसळल्यानं विद्यार्थिनी जखमी। पिंपरी चिंचवडमधली घटना। जखमी विद्यार्थिनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू।
जळगावमध्ये सर्व सुविधा असलेलं विमानतळ बनून तयार. विमानतळाच्या देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च, मात्र गेल्या 9 महिन्यांपासून विमानसेवा बंद असल्यानं प्रवाशांसह एमआयडीसीमधल्या व्यापार आणि उद्योगालाही फटका. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी दानाचा ओघ सुरूच. हैदराबाद येथील साईभक्त राजेश्वर यांनी दिली 1 कोटी रुपयांची देणगी. जळगाव विमानतळ परिसरातनं बिबट्याच्या मादीसह 2 पिलांना जेरबंद करण्यात वन खात्याला यश. परिसरात सातत्यानं बिबट्यांचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बैलगाडी शर्यत बंदी प्रकरणी आयोजकांवरचे गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय. या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी. आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महोत्सवाचं आयोजन. 12 ते 16 जानेवारी दरम्यान स्वाभिमान महोत्सव. पुण्यामधल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात मकर संक्रांतीच्या निमित्तानं प्रदर्शन आणि विक्रीचा उद्घाटन समारंभ. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती. अंगणवाडीमध्ये 3 वर्षांच्या आतील बालकांना दिल्या जाणाऱ्या खाऊच्या पाकिटात अळ्या आणि किडे. उस्मानाबादच्या डिक्सळमधली घटना. तेलंगणा आणि छत्तीसगड पोलिसांच्या समन्वयानं हेलिकॉप्टरद्वारे हवाई बॉम्बस्फोट. सुकमा दक्षिण बस्तर विभाग समितीच्या सदस्यांकडून आरोप. अमित शहांनी माओवाद्यांना संपवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर हवाई बॉम्बस्फोटाचा आरोप होतोय. अंबरनाथच्या मलंगगड परिसरात महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण. वीज चोरीची तपासणी करण्यासाठी महावितरणचं पथक इथे गेलेलं होतं. 4थीमध्ये शिकणाऱ्या कुणाल चंदन शिवे या विद्यार्थ्याचा शाळेत संशयास्पदरित्या मृत्यू. कुणालच्या मृत्यूबाबत पालकांना शंका. शवविच्छेदनाची केली मागणी. मृतदेह स्वीकारण्यास पालकांचा नकार. मुंबई ठाणे नवी मुंबईमधनं रिक्षा चोरी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक. नवी मुंबई क्राईम ब्रांचकडनं कारवाई. 10 रिक्षा आरोपींकडनं जप्त. नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये वकील आणि पोलिसांमध्ये वादावादी. वाहतुकीच्या नियमांवरनं झटापट झाल्याची माहिती. यवतमाळ जिल्ह्यामधल्या मुटकुदबलमध्ये कोळशाची तस्करी करणारे 8 ट्रक जप्त. स्थानिक गुन्हे शाखेकडनं कारवाई. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये हायकोर्टाचा हस्तक्षेप हवा. दाभोलकर कुटुंबियांची कोर्टाकडे विनंती. 3 आठवड्यात सीबीआयच्या नव्या तपास अधिकाऱ्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. बीड जिल्हा बँकेवर अशासकीय मंडळ आणण्याच्या हालचाली. सध्या प्रशासकीय अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतात. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा बँकेचे विविध 44 प्रकरणं न्यायालयात. वाशिमच्या वाघुळूदमध्ये नारळाच्या पानावर कोरली जिजाऊंची प्रतिमा. कलाकार अभिषेक जाधवचं जिजाऊंना अनोखं वंदन. इंदापूर तालुक्यामधल्या 5 गावांच्या रस्त्यांची दुरवस्था. रस्ता तातडीनं दुरुस्त केला जावा या मागणीसाठी ग्रामस्थांकडनं रास्ता रोको. परभणीच्या कौड गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावरनं सामूहिक रस्ता बंद केल्याचा आरोप. त्रस्त शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. उस्मानाबादमधील शिरढोण गावात झेंडा लावण्यावरनं 2 गटात वाद. जोरदार दगडफेक. 3 ते 4 पोलीस कर्मचारी जखमी. गावात सध्या संचारबंदी. इंडियन हेरिटेज सोसायटीच्या वतीनं 14 आणि 15 जानेवारीला 31व्या मुंबई संस्कृती संगीत महोत्सवाचं आयोजन. लखनौच्या नाका पोलीस स्टेशन परिसरात भीषण अपघात. नाका पोलीस स्थानकाच्या हद्दीत बांधलेल्या ओव्हरब्रिजवरती अपघात घडला. बलेनो कारची आणि स्कूटीची धडक. बलेनो कारच्या धडकेत 3 जण जखमी. पंजाबच्या मंत्रिमंडळातनं फौजा हरिसिंग बाहेर. राजीनामा दिल्यावरती हरिसिंग यांची आम आदमी पक्षावर टीका. आम आदमी पक्ष भ्रष्टाचारी पक्ष असल्याचं हरिसिंग यांचं वक्तव्य. उत्तराखंडमधल्या औलीमध्ये जोरदार बर्फवृष्टी. रस्त्यांवरती आणि घरांवरती बर्फाची चादर. औलीमध्ये पारा 1 अंशांवर. पुढच्या 5 वर्षात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास. ओडिशामध्ये 15व्या पुरुष हॉकी वर्ल्ड कपचा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते शुभारंभ. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांची उपस्थिती. भारत आणि श्रीलंकेत आज दुसरा एकदिवसीय सामना. कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये होणार सामना. पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये विजय मिळवत भारत मालिकेत 1-0 आघाडीवर. उत्तर प्रदेशच्या बरेली नैनिताल हायवेवर 3 दुचाकींवर 14 जणांची सवारी. थरारक स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. 2025 पर्यंत मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमधली ईव्हीएक्स बाजारात येणार. ऑटो एक्स्पोमध्ये केली घोषणा. 2025 अश्नीर ग्रोवर यांच्या स्टार्टअपमध्ये 5 वर्षांपर्यंत राहणाऱ्यांना मिळणार मर्सिडीज कार. थर्ड युनिकॉर्न असं अश्नीर ग्रोवर यांच्या नव्या स्टार्टअपचं नाव. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील प्राधिकरणाचा गुगलला दिलासा नाही. भारतीय स्पर्धा आयोगाच्या 936 कोटी रुपयांच्या दंडाला स्थगिती देण्यास नकार.
2022 आणि 23 या आर्थिक वर्षासाठी रुपे डेबिट कार्ड आणि भीम ॲप वापरणाऱ्यांना इन्सेंटिव्ह मिळणार. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2,600 कोटी रुपयांची तरतूद. मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉचं आसाम विरुद्धच्या सामन्यात त्रिशतक. 383 चेंडूंमध्ये 379 धावांची खेळी. प्रथम श्रेणी क्रिकेटमधली पृथ्वीची आजवरची सर्वोत्तम कामगिरी. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा. कांगारूंच्या संघामध्ये 4 फिरकीपटूंचा समावेश. 18 सदस्यीय टीममध्ये 22 वर्षीय फिरकी गोलंदाज टॉड मर्फीची निवड. राखी सावंत अडकली विवाह बंधनात. प्रियकर आदिल दुर्रानी सोबत कोर्ट मॅरेज करून राखीनं दिला चाहत्यांना धक्का. अमेरिकेमधली विमान सेवा ठप्प. काही सिस्टीम्स पुन्हा सुरू करण्यात यश. फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनची माहिती. तर सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमान सेवा ठप्प झाली आहे. सायबर अटॅकची भीती व्यक्त होते. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोट. या बॉम्बस्फोटात किमान 20 जण ठार झाल्याची माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.